चला तुम्ही म्हणत असाल तुम्ही जातो, पण माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे की या आंदोलनाला घेते समजूत काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. लवकरात लवकर कारवाई करू असं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, पण आंदोलक हे काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मागच्या 7 ते 8 तासापासून खरं तर रेल रोको आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक बदलापूरमध्ये स्टेशनवरती एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी शाळेला आणि आता स्टेशनवरती मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे. गिरीश महाजन खरं तर समजूत काढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. लवकरात लवकर कारवाई करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एसआयटी चौकशी होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे, पण त्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. कोणालाही सोडणार नाही असं सुद्धा आश्वासन महाजन यांनी दिलेलं आहे. निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत. निकेश, आपण पाहतोय गिरीश महाजन खरं तर समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आंदोलक काही ऐकायला तयार नाही आहेत. नक्कीच अमित, मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते आता बदलापूर स्टेशनवरती पोहोचलेले आहेत. ज्या आंदोलकांशी ते चर्चा करत आहेत, संवाद साधत आहेत, त्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलक जे आहेत ते अद्यापही समजून घेण्यास तयार नाही आहेत. त्यांची जी मागणी आहे त्या मागणीवरती काम आहे. गिरीश महाजन त्यांना कायद्यांच्या संदर्भात सूचना करत आहेत की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने ऐकलेल्या आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे, संबंधित ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यात हलगर्जीपणा केला त्यांचं निलंबन केलेलं आहे, शाळेवरती कारवाई केलेली आहे आणि ह्या खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात येणार आहे आणि त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्या तरी कायद्याप्रमाणे आपल्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही, मात्र कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याची तपासणी जी आहे ती सुरू आहे. ह्या संदर्भात आता गिरीश महाजन चर्चा करत असताना मात्र आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांना आंदोलक जे आहेत ते गिरीश महाजन यांचं काहीच ऐकून घेण्यास तयार नाहीये. फाशीची शिक्षा द्या हीच मागणी वारंवार आंदोलकांकडनं करण्यात येते. वारंवार गिरीश महाजन त्यांना विनंती करतायत, मात्र गिरीश महाजन यांचं देखील आंदोलक जे आहेत आता काहीच ऐकत असताना पाहायला मिळत नाहीयेत. निकेश, खरं तर 7 ते 8 तास झालेले आहेत हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आपण स्टेशनवरती सुद्धा गर्दी बघतोय. आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आता? सकाळी 9:30 पासून या रेल रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच हे रेल्वे ट्रॅकवरती सगळे बदलापूर असतील बदलापूरकर आणि आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तरी देखील हे आंदोलक मागे हटलेले नाहीयेत. खरं तर सकाळपासून जेवढी आंदोलकांची गर्दी होती त्याहून दुप्पट गर्दी जी आहे ती आता रेल्वे ट्रॅकवरती झालेली पाहायला मिळते. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्या सर्व आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळते. जो कोणी आरोपी आहे नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा आमच्या हवाले करा अशी मागणी जी आहे ती आंदोलकांकडनं करण्यात येते. सकाळपासूनच पोलीस प्रशासन विनंती करते, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. जिल्हाधिकारी काय स्वतः या त्या ठिकाणी हजर झालेले आहेत, त्यांच्याकडनं देखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता गिरीश महाजन देखील समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलक जे आहेत त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. कोणाचंही आम्हाला म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये, ना कोणाचे आश्वासन आम्हाला नकोय. आम्हाला कडक कारवाई हवी आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यातच यावी अशी मागणी सध्या तरी हे आंदोलक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता गिरीश महाजन यांचे देखील समजूतदारपणा इथे चालतोय का तो देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. निकेश, खरं तर तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात, हे आंदोलन तुम्ही कव्हर करताय, आंदोलकांची संख्या आता किती दिसते?
सकाळपासून जर पाहिली तर जेवढी संख्या होती त्याहून अधिक संख्या म्हणजे हजारोंच्या वर नागरिक जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती पाहायला मिळते. जेवढा बदलापूर रेल्वे स्टेशन आहे त्या संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्टेशनवर आणि तेवढीच पब्लिक जी आहे ती नागरिक जी आहे ती रेल्वे ट्रॅकवरती पाहायला मिळते. त्यामुळे पोलीस बल पोलिसांनी देखील किती जर पोलीस बलाचा वापर जरी केला तर त्याहून अधिक नागरिक जे आहेत आंदोलक जे आहेत ते तेवढेच रेल्वे ट्रॅकवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित निकेश तुम्ही सोबतच राहा, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तर आपण सध्या दोन दृश्य पाहतो. एकीकडे 8 तासांपासून खरं तर बदलापुरात हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने आंदोलक इकडे आपल्याला जमल्याचं बघायला मिळतंय. तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे नागरिकांची किंवा आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आलेले दिसत आहेत. स्टेशनवरती ते नागरिकांशी संवाद साधतायत, पण नागरिकसुद्धा काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आत्ता आणि इथेच फाशी द्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते. गिरीश महाजन यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कठोरात कठोर कारवाई करू असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. SIT स्थापन झालेली आहे, तरीसुद्धा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकीकडे 8 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आता गिरीश महाजन हे समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. सकाळपासूनच नागरिकांनी शाळेला घेरा घातला होता, त्यानंतर बदलापूर स्थानकामध्ये रेल रोको करण्यात आलेलं आहे. मागच्या 8 तासांपासून हे आंदोलन खरं तर सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत आहेत. निकेश, नागरिक जे आहेत आंदोलक जे आहेत ते नेमकी काय मागणी करतायत, त्याला कशा प्रकारे गिरीश महाजन यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिलं जात आहे? नक्कीच, ह्या संपूर्ण प्रकरणातील आरोपीला अटक झालेली आहे, त्याला न्यायालयात हजर केलेलं आहे, त्याला न्यायालयीन कोठडी म्हणजे पोलीस कोठडी देखील सुरू झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे पोलीस करत आहेत. या प्रकरण या संपूर्ण प्रकरणावरती SIT नेमलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं देखील सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतलेली आहे. याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता जलदगतीने होणार आहे. त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकप या संपूर्ण प्रकरणाचं पुढे पाहणार आहेत. मात्र हे जे नागरिक आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की जो संबंधित जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या आणि कठोरात कठोर कारवाई करा किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या. आम्हाला कुठल्याही कोणावरही कोणाचं आश्वासन नकोय किंवा कोणालाही आमच्यावरती भरोसा नाही. कारण या प्रकरणामध्ये जेव्हा जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला हा गुन्हा घडला त्यावेळेला हा गुन्हा दाखल न करता हा गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास पोलिसांना लागले. त्यामुळे पोलिसांबद्दलचा जो रोष जो आहे जो संताप आहे तो नागरिकांमध्ये सकाळपासूनच पाहायला मिळतोय. पोलिसांनी त्यांच्या बलाचा जेव्हा वापर केला त्यावेळेला या नागरिकांनी या आंदोलकांनी देखील पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. पोलीस त्यामध्ये देखील जखमी झालेले. त्यामुळे आता हे आंदोलक जे आहेत कुठेतरी प्रकरण हे वातावरण जे आहे तिथे संतापलेलं वातावरण आहे. त्यामुळे आता सामंजस्यपणाची भूमिका पोलीस देखील घेताना पाहायला मिळतात आणि त्यासाठीच मंत्री गिरीश महाजन देखील नागरिकांशी या आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मात्र हे जे आंदोलक जे आहेत ते कुठल्याही प्रकारचा समजूतदारपणा दाखवत नाहीयेत. ही आमची जी भूमिका आहे जी आमची जी मागणी आहे ती पूर्ण झालीच पाहिजे अशी भूमिका या सर्व आंदोलकांची झालेली आहे. आम्हाला कोणाचंही आश्वासन नकोय किंवा कोणीही आम्हाला जर सांगत असेल की ही कारवाई करू ती कारवाई करू हे आम्हाला ऐकून घेण्याचं नाहीये, आमची ही मनस्थिती नाहीये अशी भूमिका जी आहे या सर्व आंदोलकांची सध्या तरी पाहायला मिळते.